आणि आज तुम्हा सगळ्यांचं मी या रंगमंचावरून स्वागत करतोय. मी अभिजित माइंड वंडरच्या या अद्भुत कार्यक्रमामध्ये. माइंड वंडर म्हणजे तुमच्या मनाशी खेळणारा हा कार्यक्रम आहे. मन हे तुमच्या मेंदूशी निगडीत आहे आणि तुमच्या मेंदू बरोबर मी काही ना काही गमती जमती करणार आहे. माइंड वंडर या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या मेंदूशी मी खेळेन, परंतु जे काही करतोय ते एक शास्त्र आहे, ते एक मानसशास्त्रावरती आधारित आहे आणि मॅजिकच्या दुनियेतलं हे एक वेगळी कला आहे आणि तिचं एक अद्भुत स्थान आहे. त्यापुरता मी तुमची मनं देखील अशीच लॉक करणार आहे. थँक्यू व्हेरी मच. ऑडियन्स प्लीज वॉच, आपल्याकडे हा बॉक्स आहे, हा एक काचेचा पेटीमध्ये बंद केलेला बॉक्स आहे. ओके, तुमच्या सगळ्यांचं लक्ष अधूनमधून या बॉक्सकडे राहू दे की कोणी या बॉक्स बरोबर काही छेडछाड करतोय का. एक तर माझ्या लेफ्ट साईडला, एक राईट साईडला या. ओके, जरा तो ट्री घेऊन याल तर आपण. तुमच्या दोघांच्या माइंड बरोबर मी खेळणार आहे. माझ्याकडे एक डेक आहे. ओके, ऑडियन्स क्लिअर? तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये 1 to 52 नंबर्स विचार करायचे. ओके, झालं दाखवून ऑडियन्सला ठेवलं, कारण यांच्या माइंडमधनं यांनी एक नंबर सांगितला, यांच्या माइंडमधनं यांनी एक नंबर सांगितला आणि त्या नंबरवरती काहीतरी क्रेडिट करायचं होतं आणि ते बरोबर शोधून काढायचं होतं. आणि मला माहित आहे ते काय आहे, पण इथे माझ्याकडे एक कार्ड आलं आहे, बघूया ते कोणतं आहे. ओके, अँड दिस इज युअर कार्ड. या ॲक्टमध्ये काय होईल हे मी सुरुवातीलाच प्रेडिक्ट करून ठेवलं होतं आणि बघूया माझं प्रेडिक्शन आज बरोबर येत आहे का. अँड नाव दिस इज द प्रेडिक्शन. ओके, खूप बारकाईने मॅडम बघायचं, मी तुम्हाला हिप्नोटाईज करणार आहे. ओके, आणि बघत ओके मी तुम्हाला यातून बाहेर काढतोय. रेडी, 1, 2 and 3. आता तुम्हाला घड्याळ चालू दिसतंय की बंद दिसतंय सांगा. प्लीज जरा सांगा तिथे माहिती. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. बसायचं. ओके, तुमच्या डाव्या हातात काही सेलिब्रिटीज कार्ड आहेत, उजव्या हातात काही कार्ड आहेत, डोळे बंद ठेवा. एक तर तुमच्या डाव्या हातातले किंवा एक तर तुमच्या उजव्या हातातले, कुठलंही जे तुमचं मन कौल देत आहे त्याप्रमाणे कुठल्या तरी एका हातातले कार्ड खाली टाका. प्लीज ओपन युअर कार्ड. सलमान, छान उन्हाळ कुठेतरी जायला मिळालं तर तिथे जायला अशा गोष्टीचा विचार करा. वेगवेगळी ठिकाण. ओके, माझ्या एक डायरी आहे, तुम्ही पाहू शकता या डायरीमध्ये वेगवेगळी डेस्टिनेशन दिलेली आहे. प्लीज जरा याला झूम करा. काय दिसतं आहे? माउंट आबू, केरला, कन्याकुमारी, बँगलोर. ओके, आय हॅव अ डेक. ओके, तुम्ही पाहू शकता यामध्ये वेगवेगळे पत्ते आहेत. ओके, जस्ट स्टॉप एनीवेअर. ओके, स्टॉप शुअर. हे जे कार्ड आलंय ते मला खुलता आलंय आणि ऑडियन्स बदल अंतर मनाला माझ्या माइंड पॉवरला कुठेतरी अगोदरच कळलेलं होतं. कसं शक्य आहे? ओके, प्लीज जरा उठाल का. ओके, इथे एक इन्व्हलप आहे. या इन्व्हलपमध्ये मी आज तुम्ही सलमान खानला प्रेडिक्ट करणार, पण मी इथे एक प्रेडिक्शन लिहिलेलं या इन्व्हलप. ओके, आणि बघूया ते बरोबर येत आहे का. सलमान गोवा. आपला उजवा हात असा पुढे ठेवा. राईट हँड शुड बी लाईक. ओके, डोळे बंद करायला मी सांगेल तेव्हा तुम्ही डोळे बंद ठेवा. मी तुमच्यापैकी कोणाला तरी एकाला स्पर्श करेन. मी एकतर तुम्हाला स्पर्श करेन किंवा मी एकतर तुम्हाला स्पर्श करेन. जर मी कोणाला तरी एकाला स्पर्श करतोय तर या ॲक्टमध्ये गमतही होणार आहे. जर मी यांना स्पर्श केला असेल तर तो ऑटोमॅटिकली यांना जाणवेल, आणि जर मी यांना स्पर्श केला असेल तर तो ऑटोमॅटिकली यांना जाणवेल. याचं कारण आहे की नवरा बायकोची मनं ही
खूप वेगळ्या धाग्याने एकमेकांशी बांधलेली असतात आणि हे माइंड वेगळ्या पद्धतीने एकमेकांना कनेक्ट झालेलं असतं. घाबरायचं नाही आहे स्पर्श झाल्यानंतर, ओके, आणि दबतायचं वगैरे नाही आहे, सायलेंस राहायचं. रेडी? असं म्हटलं होतं या दोघांपैकी मी कोणाला तरी एकमेला स्पर्श करेन, आणि मी असा दावा केला होता जर मी एकाला स्पर्श केला तर तो दुसऱ्याला ऑटोमॅटिकली जाणवेल. एम आय राईट? ओके, मी दोघांनाही रिक्वेस्ट करतोय, तुमच्या दोघांपैकी ज्याला कोणाला माझा हा स्पर्श जाणवलाय ते आपला लेफ्ट हँड म्हणजे डावा हात पूर्णपणे वरती करतो. आपल्याला परत एक स्टुडंट आहे, ओके, चालत जर पाहिजे चालत. ही आज एक छान गिफ्ट आहे आणि तुमच्या चौघांपैकी कोणाला तरी त्यात मिळणार. आज आम्ही तुम्हाला एखादी छान कार भेट दिली, छान कार भेट दिली, ओके. तर ती कोणत्या कंपनीची असावी अशी तुम्हाला वाटते? हा, बी असते. जर यांना आम्ही आज बीएमडब्ल्यू कार दिली तर ही बीएमडब्ल्यू कार कोणत्या रंगाची असावी असं तुम्हाला वाटतं? कोणत्या? व्हाईट. शुअर? व्हेरी गुड, व्हाईट रंगाची असावी. तो बॉक्स आता आम्ही खाली घेतो, ओके. सो मी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करेन, प्लीज तुम्ही तिथे थांबा आणि ओके जर याच्यासाठी एक छोटस टेबल वगैरे काहीतरी ठेवायला घेऊया. याची की मी सुरुवातीला कोणाकडे तरी दिली होती अगदी सुरुवातीला, ओके. जरा मॅडम प्लीज घेऊन या का इथे स्तंभ. मी जर पाहिलं तर या बॉक्सच्या आतमध्ये हा एक दुसरा बॉक्स आहे. सुरुवातीपासून ते टाकून दिलेला होता. या बॉक्सच्या आतमध्ये मी काहीतरी ठेवलेलं होतं आणि इस्वल इन्वल त्या इन्वलपला तुम्हाला ओपन करायचं आहे. याच्या आतमध्ये मी काहीतरी सुरुवातीपासून लिहून ठेवलं आहे आणि प्रयोगाच्या सुरुवातीपासून हा बॉक्स इथे होता. आय एम राईट ऑडियन्स? आणि जे मी लिहिलंय ते जरा मोठ्याने वाचा. जून 2019 रोजी माझ्या कल्याण येथील अत्रे नाट्यगृहातील माइंड वंडर कार्यक्रमात मी स्टेजवर आमंत्रित केलेल्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती बीएमडब्ल्यू कार मिळावी अशी इच्छा व्यक्त करेन. सदर कार पांढऱ्या रंगाची असावी असे मत दुसरी व्यक्ती सांगेल. ही कार घेऊन करीना कपूर या सेलिब्रिटी सोबत फिरायला जाण्याची इच्छा व्यक्त होईल. या कारमधून ती व्यक्ती रत्नागिरी या ठिकाणी फिरायला जाईल. माइंड ब्लोइंग, माइंड ब्लोइंग. थँक्यू.